नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजपासून तुमची ऑनलाईन एक्झाम ही स्टार्ट होत आहे. तर ऑनलाईन एक्झाम संबंधी थोडंफार मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो. तर बघा, टोटल 70 क्वेश्चन आहेत तुमच्या ऑनलाईन एक्झाममध्ये आणि 70 क्वेश्चन हे 70 मार्क्ससाठी आहेत. तर निगेटिव्ह मार्किंग तुमच्या ऑनलाईन एक्झाममध्ये नाही आहे, त्यामुळे तुम्ही 70 च्या 70 क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे, पासिंगसाठी किती लागतील? तर 28 क्वेश्चन करेक्ट येणं आवश्यक आहे तुम्हाला पासिंगसाठी. ठीक आहे, तर बघा, जे ॲप्लाइड सायन्सचा पेपर होत आहे तुमचा, तर त्याच्यामध्ये बघा साधारणतः 35 क्वेश्चन हे केमिस्ट्रीचे असतील आणि 35 क्वेश्चन फिजिक्सचे असतील. ठीक आहे, तर एवढी इन्फॉर्मेशन बघा आपली ऑनलाईन एक्झामसंबंधी. आता लॉग इन केल्यानंतर बघा, तुम्हाला आय डी आणि पासवर्ड तर मिळाला असेलच तुमच्याकडे. ठीक आहे, जर नसेल मिळाला तर क्लास टेस्ट 2 जो तुमचा पासवर्ड होता तोच तुम्हाला यूज करायचा आहे. ठीक आहे, तर आय डी काय राहील? तर तुमचा एनरोलमेंट नंबर आणि पासवर्ड असेल तो तुमचा क्लास टेस्ट 2 जो पासवर्ड होता तो, किंवा तुमच्या ग्रुपवरती आलेला असेल. ठीक आहे, हे झालं लॉग इन केलं आपण. त्यानंतर तुम्हाला टेस्ट कोड टाकावा लागतो. तर टेस्ट कोड टाकण्यासाठी तुम्हाला कॉलेजमध्ये प्रेझेंट राहावं लागेल आणि तुमच्या क्लासमधले जे इन्व्हिजिलेटर आहे त्यांच्याकडनं तुम्हाला टेस्ट कोड घ्यावा लागेल, तेव्हाच तुमचा पेपर हा लॉग इन होईल. आता लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? आता बरेच विद्यार्थ्यांना नेटवर्कमुळे किंवा मोबाईलमुळे किंवा अन्य कोणत्या कारणामुळे ऑनलाईन एक्झाममध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, है ना? किंवा काही विद्यार्थ्यांचं लॉग इनच होणार नाही, काय म्हणेल, कारण ऑलरेडी यू हॅव ऑलरेडी लॉग इन इन अदर डिवाइस असं पण म्हटलेलं असेल. तर अशा वेळेस काय करायचं? तर वेट करायचं 2 मिनिट किंवा 5 मिनिट वेट करायचं. 5 मिनिटानंतर परत लॉग इन करून बघायचं. जर परत तसंच येत असेल तर काय करणार तुम्ही? तुमचे जे इन्व्हिजिलेटर आहेत त्यांना सांगायचं आहे. तर ते इन्व्हिजिलेटर काय करतील? तुमचा एनरोलमेंट नंबर टाकून तुमचं जे सेशन आहे ते क्लिअर करतील. सेशन क्लिअर केल्यानंतर तुमचं लॉग इन परत होईल. ठीक आहे, आता हे झाली केस कोणाची? ज्या विद्यार्थ्याचं लॉग इनच होत नव्हतं अशा विद्यार्थ्यांसाठी. बट असे विद्यार्थी असतील काही की लॉग इन झाला बट मधामध्येच नेटवर्कमुळे किंवा दुसऱ्या कोणत्या कारणामुळे मोबाईल म्हणजे एक्झाममधून लॉग आउट झालं किंवा बाहेर आला, तर अशा वेळेस काय करायचं? सेम प्रोसिजर फॉलो करायची, 5 मिनिट वेट करायचा, परत लॉग इन करून बघायचं. तुमचा टाईम हा रिझ्यूम होतो, टाईम वाया जात नाही, है ना, म्हणजे कंटिन्यू राहत नाही. तर रिझ्यूम होतो आणि ज्या ठिकाणी तुमचा थांबला होता एक्झाम तिथूनच स्टार्ट होते. ठीक आहे, 5 मिनिट वेट करायचं तुम्ही, पण परत लॉग इन करायचं. जर नाही झालं तर सेम इन्व्हिजिलेटरला सांगायचं, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व झालेला असेल. ठीक आहे, आता खूप सारे विद्यार्थ्यांचा ॲपमध्ये प्रॉब्लेम येतो, मे बी मोबाईलचा प्रॉब्लेम असेल तो, ॲपमध्ये लॉग इनच होत नाही बऱ्याच विद्यार्थ्यात. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? तर वेब लिंक जी दिलेली आहे, जर तुमच्याकडे नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे बघा वेब लिंक, त्या वेब लिंकवरती जाऊन तुम्ही काय करायचं? तर क्रोममध्ये ओपन करायचं, है ना, क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करून तिथूनही तुम्ही एक्झाम देऊ शकता. बघ विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, आता बरेच विद्यार्थी लॅपटॉपवरती किंवा मोबाईलवरती क्रोमवरती जर देत असेल तर काय करतात? तर ते विंडोज जे आहे ते स्विच करायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, तर विंडो स्विच करायची नाही आहे. ओके, त्यामुळे काय होईल? तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो पुढे. ठीक आहे, बस एवढं इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची होती. या व्यतिरिक्त जर तुम्हाला ऑनलाईन एक्झाम देताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता, त्यावरती आपण डिस्कशन करून जी पुढची एक्झाम आहे विद्यार्थ्यांची त्यांना बेनिफिट होईल त्याचा. ठीक आहे, तर ऑल द बेस्ट फॉर युअर ऑनलाईन एक्झाम. थँक्यू.